सरोज डिजिटल लर्निंगमध्ये आपले स्वागत आहे वर्ग सातवी विषय मराठी दिनांक सव्वीस दोन हजार दोन दोन हजार एकवीस आज आपण शब्दांच्या जाती बघणार आहोत सर्वप्रथम शब्द काय आहे तर बघा शब्द हा वाक्यातील महत्त्वपूर्ण घटक आहे शब्द जो आहे वर्ड जो आहे व आम्हाला काय आहे सेंटेन्स का महत्त्वपूर्ण घटक आहे इम्पॉर्टंट काय आहे घटक आहे कौनत ही अर्थपूर्ण वर्ण समूह वाला शब्द मनता कोई भी जो हमारा शब्द रहता है उसका जो मीनिंग जो निकलता है कैसे वर्ण से है ना जो हमारे अक्षर रहते हैं उनको मिलकर जो हमारा अर्थ यानी के मीनिंगफुल जो वर्ण निकलता है इसको हम क्या कहते हैं शब्द बनता है उदाहरणार्थ तो कम अधिक म अधिक है ना तो हो गया हमारा कमल है ना ये मीनिंगफुल हमारा वर्ड निकल गया है अभी आइए यहाँ पर शब्द जी शब्द जी मध्य दोन भाग है ठीक है पहला है सवय मजे विकारी अन्नी सेकेंड है अवय अविकारी सर्वप्रथम जो विकारी है तो पाओ आप विकारी शब्द वाक्याल उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द म्हणतात काय सांगत आहे वाक्यात है वा ना जो रहता है हमारा ना उपयोगात येताना ज्या शब्दांच्या जो सेंटेंस है हमारा उसके अंदर जो हमारे शब्द है जो यूज होते हैं उसके अंदर लिंग वचन विभक्ति उनका जो बदल होता है जो लिंग है ना जेंडर वचन विस हमारे जैसे एक है ना एक से और ज़्यादा रहे है ना एक वचन बहुवचन या अनेक वचन जो है हमारे ठीक है उसके अंदर जब चेंज हो जाता है तो वो क्या है हमारा विकारी शब्द बन जाता है विकारी म्हणजे बदल घडणारे काय आहे मेन विकारी म्हणजे काय आहे इसमे बदल हो जाता हे सेंटेन्स के अंदर ठीक आहे विकारी शब्दांच्या चार जाती आहेत पहिला जो आहे नाम दुसरा जो आहे सर्वनाम आणि थर्ड जो आहे विशेषण आणि फोर्थ जो आहे क्रियापद आता हे झालं आपलं विकारी शब्द आता काय येणार आपला अविकारी शब्द अविकारी तो शब्द मे का इकड़े अविकारी शब्द वाक्य उपग्रत ज्यादा शब्द वचन विभक्ति ने बदल होता त्या तब्दा अविकारी शब्द मनत मंदे का विकारी काय होता विकारी के अंदर क्या था इसमें बदल हो जाता है है ना और अविकारी अंदर क्या है न? अंदर बदल नहीं होता आहे है ना अविकारी म्हणजेच बदल न घडणारे ठीक आहे आता अविकारी शब्दांच्या चार जाती आहेत ठीक आहे पहिला जो आहे क्रियाविशेषण अव्यय आणि दुसरा जो आहे शब्दयोगी अव्यय आणि तड आहे उपयोगी सॉरी उभयान्वयी अव्यय चौथा आहे केवळ प्रयोगी अव्यय याच्यात काय आहे चार चार जाती आहेत है ना आता इकडे या शब्दांच्या आठ आ शब्दांच्या जाती आठ आहेत किती आहे आठ काय आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कशात येतात विकारीमध्ये आणि क्रियाविशेषण होव्य शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वे हव्य आणि केवल प्रयोगी हवय हे कशात येतात अविकारी शब्दात हे ना